बहुतेक लोक जेवण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात गुळाचे सेवन नक्की करतात. हा पारंपरिक गोड पदार्थ भारतीय खाद्यपदार्थांच्या मुख्य घटकांपैकी एक आहे. आयुर्वेदिक औषधांमध्ये आणि विविध खाद्यपदार्थांमध्ये गुळाचा मोठ्या प्रमाणावर व्यापार केला जातो. जसे तिळाच्या लाडूमध्ये, लोणचे आणि भाज्यांमध्येही याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. किंबहुना साखरेला पर्याय म्हणून गुळाचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्याचा उपयोग चूर्ण स्वरूपात किंवा घन स्वरूपात केला जातो. गुळ उद्योग हा सर्वात जुना भारतीय उद्योग आहे आणि हा व्यवसाय सुरू करून तुम्ही देखील एक यशस्वी उद्योजक बनू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला गुळाची पावडर तयार करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती देईल. क्षेत्र: गुळ पावडर बनवण्याच्या व्यवसायासाठी तुम्हाला अंदाजे 4.5 बिघा क्षेत्र आवश्यक आहे. कच्चा माल: गुळ पावडर उत्पादनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे ऊस आणि साफसफाईसाठी भेंडीचे द्रावण. प्रक्रिया: गुळ पावडर उत्पादन व्यवसायाला कच्चा माल म्हणून ऊसाची गरज असते. ऊस खरेदी केल्यानंतर वजन करून तो एके ठिकाणी साठवला जातो, जिथून तो गरजेनुसार बाहेर काढून ऊस गाळण यंत्रामध्ये टाकून रस काढला जातो. हा ऊसाचा रस साठवण टाकीत साठवला जातो. रस काढल्यानंतरची पुढची पायरी म्हणजे रस साफ करणे आणि रसाची एकाग्रता, जी 3 टप्प्यात प्रक्रिया केली जाते. उसाचा रस पाईप मधून काहिलीमध्ये पाठवला जातो, जेथे पुढील प्रक्रियेसाठी टप्प्याटप्प्याने सर्व 3 काहिलीमध्ये पोहोचवतो. रस तिन्ही काहिलीमध्ये गरम केला जातो. पहिल्या काहिलीमधून रस गरम करत असताना मोठ्या झाराचा वापर करून कामगारांमार्फत मळी काढून टाकली जाते. यानंतर बाकीच्या दोन्ही काहिलीमधील रसाला सातत्याने गरम केले जाते. ही तापवण्याची प्रक्रिया तोपर्यंत दिली जाते जोपर्यंत रसाचा घट्टपणा गुळ बनवण्या इतपत होईल. आता हा अतिउष्ण गुळ वाफ्यामध्ये टाकला जातो. वाफ्यामध्ये मोठ्या परतणीने ढवळून या गुळाला थंड करताना हा उष्ण गुळ एकजीव होऊ नये यासाठी परतणीने सातत्याने ढवळला जातो, जेणेकरून गुळ पावडर बनवणे सोपे जाते. या प्रक्रियेमुळे दाणेदार गुळ तयार होतो. हा दाणेदार गुळ हाताने मळला जातो आणि त्यानंतर चाळणीने चाळून घेतला जातो. आता तयार झालेले उत्पादन म्हणजेच गुळ पावडर तुम्ही त्याला 400 ग्रॅम ते 1 किलोग्रॅम च्या पॅकिंगमध्ये पॅक करू शकता. तसेच 10 किलोग्रॅम ते 25 किलोग्रॅम पर्यंत मोठ्या प्रमाणात सुद्धा पॅक करून बाजारात विक्री करण्यासाठी पाठवू शकता. यंत्रे आणि उपकरणे: हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी यंत्रे आणि उपकरणे म्हणजेच 3 काहिली, ऊस गाळण यंत्र, सामान्य स्वयंपाकघरातील साधने, चाळणी, पॅकेजिंग यंत्र आणि इतर पूरक यंत्रे आणि उपकरणे. या व्हिडिओमध्ये दर्शवलेल्या प्रकल्पाची क्षमता दररोज अंदाजे 1.5 टन ऊस इतकी आहे. गुंतवणूक आणि नफा: गुळ पावडर उत्पादन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एकूण 15 लाख रुपयांची एकूण गुंतवणूक आवश्यक असेल. नफ्याबद्दल बोलायचे झाल्यास तुम्ही तुमचे उत्पादन किरकोळ प्रमाणात सुमारे 80 रुपये प्रति किलो आणि घाऊक प्रमाणात सुमारे 59 रुपये प्रति किलो विकू शकता. त्यानुसार तुम्ही 10% एकूण नफा मिळवू शकता. लक्षात ठेवा, हे सर्व आकडे तुमच्या व्यवसायाच्या दैनंदिन उत्पादन क्षमतेवर अवलंबून आहेत. विद्युत पुरवठा: हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अंदाजे 2 ते 3 किलोवॅट
तीन पेच विद्युत जोडणीची आवश्यकता असेल. मनुष्यबळ. मनुष्यबळाबद्दल बोलायचे झाल्यास या व्यवसायासाठी तुम्हाला 14 ते 15 कामगार लागतील, ज्यामध्ये 2 कुशल, 8 अकुशल, 1 पर्यवेक्षक, 2 मदतनीस, 1 लेखापाल आणि 1 तांत्रिक मनुष्यबळाची गरज लागेल. परवाने. गुळ पावडर उत्पादन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला GST, अग्निसुरक्षा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र, FSSAI, ट्रेडमार्क यासारख्या परवान्यांची आवश्यकता असेल. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना म्हणजेच PMFME एक अखिल भारतीय केंद्र पुरस्कृत योजना आहे, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारमध्ये या पद्धतीने खर्च विभागून घेतला जातो. ही योजना 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू असेल. या योजनेद्वारे 2 लाख सूक्ष्म अन्न प्रक्रिया युनिट्सना थेट मदत, आर्थिक, तांत्रिक, विपणन आणि ब्रँडिंगसाठी अर्थसहाय्य मिळेल. वैयक्तिक उद्योग 35% दराने बँक कर्जाशी निगडीत भांडवल अर्थसहाय्य घेऊ शकतात. कमाल अनुदान 10 लाखांपर्यंत असू शकते. लाभार्थ्याने किमान 10% योगदान देणे आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक संस्था, FPOs, स्वयंसहायता समूह, SHGS आणि उत्पादक सहकारी संस्थांसारख्या समूह उपक्रमांना भांडवली गुंतवणुकीसाठी 35% क्रेडिट लिंक अनुदानाचा लाभ देखील मिळतो. स्वयंसहायता समूहांना अर्थात SHG यांना बीज भांडवल 40,000 रुपये प्रति सदस्य SHG फेडरेशन स्तरावर मिळू शकेल. योजनेअंतर्गत सामायिक पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, उष्मायन केंद्र, गोदाम, शीतगृह इत्यादी सारख्या सामान्य सेवांसाठी 35% बँक कर्जाशी निगडीत अनुदानाची तरतूद आहे. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणाऱ्या PMFME योजना तसंच ऑपरेशन ग्रीन्स इत्यादी योजनांची तपशीलवार माहिती मंत्रालयाच्या वेबसाईट www.mofpi.nic.in वर उपलब्ध आहे. PMFME तसंच ऑपरेशन ग्रीन्स योजनांच्या माहितीसाठी तुम्ही 0130-22810-89 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. निफ्टेम वेबसाईटच्या PMFME लिंकवर फूड प्रोसेसिंगवरील उद्योग माहिती आणि व्हिडिओ उपलब्ध आहेत.